सहासष्टाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईतल्या चैत्यभूमी राज्यासह देशभरातील अनुयायी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी दाखल होत आहेत मोठ्या येणाऱ्या अनुयायांसाठी राज्य सरकार मुंबई महानगरपालिका आरोग्य विभाग तसंच विविध सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत तसंच शिवाजी पार्क मैदानावर राहण्यासाठी तात्पुरती व्यवस्था म्हणून दोन अतिविशाल मंडप उभारण्यात आले आहेत शौचालय स्नानगृह पिण्याच्या पाण्यासाठी दोनशे नळ भोजनासाठी स्वतंत्र मंडप उभारण्यात आले आहेत अशी माहिती मुंबई महानगरपालिकेच्या जी विभागाचे उपायुक्त रमाकांत बिराजदार यांनी दिली निवासी मंडप जो आहे ते पन्नास पन्नास हजार स्क्वेअर फीटचे दोन असे मोठे आहेत पाऊस पडतो त्या कारणामुळे आम्हाला जे सूचना प्राप्त झाली होती तसं वॉटरप्रूफ मंडपाची व्यवस्था करण्यात आलेली आहे जेवणासाठी पूर्वी आम्ही एक मंडप होतं आता यावेळेस तीन तीन मंडप जेवणासाठीचं आम्ही व्यवस्था करण्यात आलेली आहे त्यानंतर स्नानगृहाची संख्या वाढवलेली आहेत साडेपाचशे साडेसातशे जवळजवळ शौचालय आहेत साडेपाचशे स्नानगृह आहेत अँब्युलन्स आहेत आमचे वीस एक ॲम्ब्युलन्स आहेत वैद्यकीय कक्ष आहेत बावीस त्याच्यानंतर नळ साडेतीनशे नळ आहेत सोळा टँकर्स आहेत लाईटची संख्या साडेपाचशे आहे ट्यूब संख्या पंख्याची संख्या साडेपाचशे साडेपाचशे आहे इतर व्यवस्था सुद्धा तीनशे से तीनशे से म्हणजे फ्लड लाईट वगैरे असे आहेत त्यामुळे आणि पाऊस जर पडला किंवा काही झालं तर आपण अनुयायांना राहण्याकरिता म्हणून जवळपासच्या जवळजवळ दहा शाळा आम्ही ओपन केलेल्या आहेत आणि शाळेपर्यंत जाण्याकरिता अनुयाकरता बीएसटीचे बस सुद्धा आम्ही उपस्थित उपलब्ध करून दिलेले आहेत आरोग्य विभागाच्या वतीनं आरोग्य नियंत्रण कक्षातून आरोग्यविषयक कक्षा सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत तसंच वीसहून अधिक रुग्णवाहिका आहेत सुरक्षेच्या दृष्टीनं परिसरात मुंबई पोलीस दलाचे तीन हजाराहून अधिक पोलीस तैनात करण्यात आले आहेत तसंच संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर असणार आहे ठिकठिकाणी थीक पाहणी चौक्या तसंच बॉम्ब शोधक पथकं तैनात करण्यात आली आहेत